महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा वंचित बहुजन आघाडी भोवतीच फिरते. हे एक प्रकारे महाविकास आघाडीतील नेत्यांसाठीही बरंच आहे, कारण यामुळे शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्या आपसातील वाद चव्हाट्यावर येत नाहीये. चर्चा होते ती फक्त वंचितचा महाविकास आघाडीत समावेश होणार की नाही, त्यांना किती जागा मिळणार यावरच. त्यातच प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना पत्र लिहून राज्यातील 7 मतदारसंघात पाठिंबा दर्शवलाय. प्रकाश आंबेडकरांची ही चाल महाविकास आघाडीसोबत राहण्याची आहे की काँग्रेसला आघाडीतून बाहेर काढण्याची, तेच या व्हिडिओमधून जाणून घेऊया. नमस्कार, मी उन्मेष खंडाळे, माय महानगर लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना पत्र लिहिलं. त्यात ते म्हणतात, महाविकास आघाडीकडून ज्या जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत त्यातील 7 जागांची आम्हाला माहिती द्या, आम्ही काँग्रेसला तिथे पूर्णपणे पाठिंबा द्यायला तयार आहोत. महाविकास आघाडीचं जागा वाटप अजून जाहीर झालेलं नाही, मात्र वंचितला 4 जागा देण्याची ऑफर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली आहे. त्यात अकोल्याची 1 जागा सोडल्यास इतर 3 जागांवर लढण्यास वंचित इच्छुक नाही. तसेच 4 जागांची ऑफरही वंचितला मान्य नाही आहे. त्यामुळेच त्यांनी आता थेट काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहून तुम्ही सांगाल त्या 7 जागांवर आम्ही तुम्हाला पाठिंबा देणार असल्याचं स्पष्ट केलंय. याच पत्रात प्रकाश आंबेडकरांनी शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गटाबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे. जागा वाटपाच्या बैठकीत आम्हाला निमंत्रित केलं जात नाही, सहभागी करून घेतलं जात नाही अशी खंत आंबेडकरांनी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीतच जागा वाटपाचं भांडण असल्याचंही त्यांनी म्हटलंय. युतीतला आम्ही प्लेअरच नाही आहोत, युतीतले ते तिघे प्लेअर आहेत. त्याच्यामुळे तुम्ही आमच्यावरती वंचित आघाडीवरती कशाला ब्लेम करताय? आम्ही वारंवार तुम्हाला सर सांगतोय की भांडणं त्यांची आहेत, ते भांडणं मिटवत नाहीत, त्यांच्यामध्ये सीट डिस्ट्रीब्युशन होत नाहीये, तुम्ही आम्हाला धरताय. वंचितने काँग्रेसला 7 जागांवर पाठिंबा देण्याच्या प्रकाश आंबेडकरांच्या या प्रस्तावाला संजय राऊतांनी रिडल्स ऑफ पॉलिटिक्स म्हटलंय. 7 जागा त्यांच्याकडे पाठवल्या, मग उरलेल्या ज्या काँग्रेसच्या जागांवरती वंचित उमेदवार उभा करून त्यांना पाडणार का? असे अनेक गुंते प्रकाशजीने अधिक कधी असे कोडी टाकतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिडल्स इन रामायण नावाचा ग्रंथ लिहिला होता कोडी, तसं हे रिडल्स इन पॉलिटिक्स आहे. मागील लोकसभा निवडणुकीत वंचितमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जवळपास 10-12 जागांचं नुकसान झालं होतं. यंदा आंबेडकरांनी स्वतःहून काँग्रेसला 7 जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्ताव दिलाय, त्यामुळे उर्वरित 41 जागांचं काय हा प्रश्नही अनुत्तरित आहे. महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि शरद पवार गटालाही प्रकाश आंबेडकर असाच प्रस्ताव देणार का याचंही उत्तर त्यांनी दिलेलं नाहीये. मात्र महाविकास आघाडी सोबतच्या युतीसाठी आमचे दरवाजे शेवटपर्यंत उघडे असतील असं ते म्हणाले. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांची ही चाल ठाकरे पवारांना कोंडीत पकडण्यासाठी आहे की काँग्रेस सोबत स्वतंत्र आघाडीचा प्रस्ताव देणारी आहे हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. प्रकाश आंबेडकरांच्या या प्रस्तावावर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. या सर्व राजकीय घडामोडींवर आमची नजर असणारच आहे. या संबंधीच्या अधिक माहिती आणि बातम्यांसाठी माय महानगर वेबसाईटला व्हिजिट करा. निवडणुकीच्या प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी माय महानगरच्या सोशल मीडिया अकाउंट्सला लाईक आणि फॉलो करा आणि माय महानगर लाईव्ह या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.